नमस्कार मित्रांनो, मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत की कोविड-19 मुळे ज्या काही लोकांचे किंवा ज्यांच्या घरात कोविड-19 मुळे जे लोक मृत्युमुखी पडले असतील अशा कुटुंबासाठी जे आहे ते 50,000 अनुदान जे आहे ते सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलं होतं आणि यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा मागवण्यात येत होते. तर त्याबद्दलचं जे एक अपडेट आहे की जर अजूनपर्यंत तुमच्या फॉर्ममध्ये काही तुटी असतील किंवा तुम्ही फॉर्म भरताना काही चुका झाली असतील त्यामुळे तुमचं अनुदान तुमच्यापर्यंत जर पोहोचलं नसेल तर त्याबाबतलं हे अपडेट आहे. तर मित्रांनो, अपडेट डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण अपडेटला सुरुवात करण्याच्या पहिले नवीन असाल तर आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. तर मित्रांनो, बघू शकता हा शासन निर्णय जो आहे तो 23 नोव्हेंबर 2022 म्हणजेच की काल आलेला आहे आणि यामध्ये कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह म्हणजेच की जी काही रक्कम आहे ती प्रदान करण्याबाबत. तर याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. बघू शकता की कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ₹50,000 इतके रक्कम जी आहे ते देण्याकरता 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत होते. याची वेबसाईट सुद्धा आपण बघू शकता आणि या अर्जाची जी काही छाननी करून पात्र जे काही अर्जदार आहेत त्यांच्या बँक अकाउंटवरती थेट रक्कम जी आहे ती जमा करण्यात येते. पण तथापि काही अर्जदारांनी काय झालेलं की बँक खात्याचा जो काही तपशील आहे तो चुकीचा भरलेला आहे किंवा कॉम्प्युटरमध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना बँक खात्याची चुकीची नोंद झाल्यामुळे असे काही अर्जदार जे आहेत ती या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत किंवा त्यांच्या अकाउंटवरती ही रक्कम अजूनपर्यंत जमा झालेली नाही. तर मित्रांनो, जे काही कोविड-19 चे अर्ज केलेले आहेत त्या सगळ्या अर्जदारांना जी काही रक्कम आहे ती बँक खात्याकडून जी काही ट्रान्सफर करण्यात येते ती कोटक महिंद्रा या बँकेमार्फत जमा करण्यात येत आहेत. तर कोटक महिंद्रा बँकेकडून अर्जदारास केलेल्या रकमेची माहिती विभागास वेळोवेळी दिली जात आहे आणि ही माहिती जी आहे ती एप्रिल 2022 पासून लिस्ट एच्या माध्यमातून व्हॉट्सअप तसेच ईमेलद्वारे सर्व जिल्ह्यांना देण्यात येत आहे. आता ज्या अर्जदारांना बँकेकडून रक्कम प्रदान केली आहे तथापि बँक खात्याचा तपशील चुकीचा आहे त्यामुळे त्यांच्या बँक अकाउंटवरती ही रक्कम जमा झाली नाही अशा अर्जदारांची माहिती जी आहे ती पेंडिंग किंवा रिजेक्टेड या शेर्यासह लिस्ट एमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांचा जो काही बँक तपशील आहे त्याची अचूक माहिती घेऊन घेण्याची जबाबदारी जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा शल्य चिकित्सा महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये जे काय झाले की अर्जदारांकडून सुधारित बँकचा तपशील घेऊन जे आहे ते आपल्या विभागास सादर करायचं आहे आणि जी काही कारवाई प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे तर ती कारवाई जी आहे ती लवकरात लवकर त्या कार्यालयाकडून पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आता विभागाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या अद्यावत लिस्ट एमधील अर्जदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांच्या जो काही बँक खात्याचा अचूक तपशील आहे तो घेण्याचं कामसुद्धा सुरू आहे आणि ते अद्यावत म्हणजेच की अपडेट करण्याचं कामसुद्धा सुरू आहे आणि त्याबाबत लवकरात लवकर मोठी जाहिरात प्रसिद्ध करून मोठे मोठे शिबिर घेऊन जे आहे ते माहिती अपडेट करण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करताना मृत्यू व्यक्तीचे अथवा अर्जदाराचे नाव चुकीचे नोंद केले आहे, त्यांचा बँक खाते क्रमांक दिलेला नाही अशा अर्जदारांची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट बीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि लिस्ट बीमधील अशा अर्जदारांना देखील संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊन तातडीनं त्यांना जी काही रक्कम आहे ती अदा करण्यात यावी अशा प्रकारचे आदेशसुद्धा जे आहेत या विभागाकडे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता की कोटक महिंद्रा बँकेकडून सक्सेसफुल असा शेरा प्राप्त झालेल्या अर्जदाराची माहिती लिस्ट सीमध्ये उपलब्ध करून दिली आणि यापैकी असे बरेच अर्जदार आहेत की त्यांना रक्कम भेटली नाही पण त्यांचं नाव जे आहे ते किंवा शेरा जो आहे तो त्यांना सक्सेसफुल आणि कम्प्लीट असा दिलेला आहे. अशा संबंधित अर्जदारांनी जे आहे ते आपलं नाव जर लिस्ट सीमध्ये आलेले असेल तर ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँकेमध्ये संपर्क साधायचा आहे, आपल्या एकदा कन्फर्म करायचं आहे की आपल्या बँकेमध्ये ती रक्कम आली आहे का आणि नसेल तर जे आहे ते आपल्याला तसा तपशील जो आहे तो कॅम्पमध्ये ज्यावेळेस ती चौकशी कॅम्प लागेल त्यावेळेस तिथं आपल्याला माहिती सादर करायची की आपल्या अर्जाचं स्टेटस जे आहे ते कम्प्लीट दाखवत आहे पण जी योग्य जी काही रक्कम आहे ती आपल्या अकाउंटवरती जमा झालेली नाही.
आणि याविषयी त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की त्यांनी अर्जदाराच्या सुधारित बँक खात्याचा तपशील आपल्या माहिती विभागास उपलब्ध झाल्यानंतर त्या अर्जदारास जी काही रक्कम आहे ती प्रदान करण्यात येईल. आणि मित्रांनो बघू शकता तसेच आता पाचवा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकाच पात्रपूर्ती व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अधिक अर्जदारांना अनुदान जे आहे ते प्राप्त झालेले आहे आणि अशी प्रकरणे काही निदर्शनात आलेली आहेत. तर अशा अर्जदाराकडून तर दिनांक 9/2/2022 व 25/8/2022 या परिपत्रकानुसार जे काही सूचना आहेत त्यांच्यावर कारवाई करून ही रक्कम त्यांच्याकडून रिटर्न घेऊन आपली जी काही खाली डॉक्युमेंट वरती बँक अकाउंट दिलेलं आहे अशा बँकेवरती रिटर्न जमा करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा GR आहे. यामध्ये पूर्ण माहिती तुम्ही जी आहे ती या GRमध्ये वाचू शकता. हा GR जो आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा टाकलेला आहे, तिथून तुम्ही जाऊन तो डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपच्या मेडिया ऑप्शनमध्ये आपल्याला हा GR पाहायला मिळेल. तर मित्रांनो थोडक्यात असं की जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्हाला अजूनपर्यंत या निधी भेटलेला नसेल त्याबाबतलं हे अपडेट आहे. जर तुम्हाला तुमचं फॉर्ममध्ये स्टेटस जे आहे ते कम्प्लीट दिसत असेल पण अजून निधी भेटला नसेल तर त्याबाबतलंही अपडेट आहे. हा GR तुम्ही पूर्णतः वाचू शकता आणि तो आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल. तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी जी आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.